पड़ी कोरोना मका उकलून वरपाक वरांग अशें वाडना बारीक वाटेन अशें हेलें उकलून म्हाका आनी एम्बुलेंसीन घातलें रस्त्यार व्हरांक तुमकां रस्तो रस्त्याचे प्रॉब्लम खूब आसा हय खूब वाडना आमच्या घरा भोवतीच वाडना असो होळ कसो देगेच्यान व्हरता जाय वाट करपाक हें जायना कोण हें करिनात फुडें सारनात आनी दिनात आमकां तुमी स्थानीक आमदार जो आसा ताका कळयले बीन कितें आमदार खंयचे आमदार आहा ते आमदारांनी आमकां कांयच करूंक ना आमी दोन तीनदा गेलो आमी एकदा आमकां मेळ्ळां खंय ना तो तेणच आमकां हें आश्वासन दिलें तुमकां कांय तरी वाट करून दिता म्हणून पूण ते आजून पर्यंत तेची दखल घेवंक ना जेन्ना एक कोवीड जालो न्हू तेन्ना 108 आपयली 108 आयली जाल्यार ती हात लायनात येवपाक आमकां स्ट्रेचर बी हाडलो पण आपणाक हिका व्हरपाक आपल्या कडेन जायना म्हणून एका मनशाक चलाकच वाडना मागीर हिका कशें व्हरतले आमचो वाटेचो खूप मोठो प्रॉब्लेम असा आज खंय तरी गोयन मोठ्या उमेदीन 60 वर्षा पूर्ण झाले आणि काय 75 वा आज खंय तरी दिसता अजून रस्तो तुमका ना याबद्दल काय म्हणू सोदता तुम्ही नाही हे खरं खरं न्ही हे खरंच दुर्दैव आमचा की भारत देश स्वतंत्र जाऊन त्यानंतर आणि एक 10 वर्षानंतर गोवा स्वतंत्र झाला आमचा आणि गोवा स्वतंत्र झाल्यानंतर खऱ्या अर्थान आमकां एक माणूस म्हणून जगण्या खातीर आवश्यक असलेलं जर एक स्वातंत्र्य असं तर मेळटलं म्हणजे प्रत्येकान तो दीस आम्ही साजरो केलो गेली 19 डिसेंबराक आमकां 60 वर्षां कंप्लीट झाली आणि म्हाका वाईट दिसता की अशा इतक्या आमचा गोवा स्वातंत्र्य जाऊन सुद्धा एक माणूस म्हणून जी मूलभूत जी एक गरज असता वीज पाणी आणि तिथून रस्तो तर तो रस्तोच अशा तऱ्हेन ह्युमन रायट ज्याका आम्ही म्हणतो मानवी अधिकार तोच जेव्हा आमचा नाकारलो वयता व्हायोलेट जाता तेव्हा म्हाका दिसता की हेच्या पेक्षा आणि दुसरी शोकांतिकाच ना दुसरी खंयचीच शोकांतिका ना मी माझ्या आयुष्यात इतक्या सामाजिक चळवळींनी काम केलं इतक्या सामाजिक संस्थांनी काम केलं आणि माझ्या स्वतःच्या वाट्याक आणि आमच्या वाड्याच्या वाट्याक अशा तऱ्हेच ह्या दुर्भाग्य येवप हे खरोखरच म्हणजे एक कलंकच हो खरो आणि ब्युरोक्रसी सुद्धा इतक्या ठप्पपणे काम करता पंचायतीन 3 वर्षां झाली अजून तो ग्रामसभेचं रिझोल्युशन ग्रामसभेन ॲक्च्युली 73 अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्युशन प्रमाणे ग्रामसभेचं रिझोल्युशन हे सुप्रीम असता पण दुर्दैवान तर ग्रामसभेचं रिझोल्युशन पुढे त्यांच्यानी पावंकय ना त्यांच्यानी खंयच्याच तरेचं म्हणतात तो प्रयत्नय करूंक ना आणि ह्या म्हाका कळना की खंयच्या राजकीय सूड किंवा सुडापोटी किंवा आसुयेपोटी किंवा काय त्यांच्यानी कित्याक लागून अशा तरेचे ते वागता ते पण किमान माणसाक जे जगण्या खातीर आवश्यक असलेले वीज पाणी आणि जो रस्तो तो आडवप म्हणजे त्यांना इतके खबर ना की बाबा कॉन्स्टिट्युशनल राईट जे आमचे कामकाजे दिले घटनेन तेच नाकारप अशे म्हाका दिसता की ह्या तुमच्या माध्यमातल्या आणि प्रसार माध्यमातल्या ही सांचे समज जर लेट इवनिंग समज जर हांगा जर उजो आमच्या घरापर्यंत जर पावलो हो जाल्यार आम्ही कितें म्हणून करतले आमचे जगणे आता धोक्यान असा मरे हांगा जळून गेले आमचे काजू बिजू वयले सगळे जळले आणि ते किती असा इल्ली हांव आनंदी पार्सेकर उलयतां तुमी पळयात सर हांगा कशें उजो लागलेलो आमच्या फाटल्यान तेंकलां सगळ्यांनी हें म्हाजें घर हांगासर आसा तें ह्या घराक आमी आतां सगळीं जवळ जवळ 1500 टाकी म्हाजी ती सगळीं आमी उदक घेवन सगळीं जाणां गांवांतली सगळीं जाणां आमी एक जाल्ल्यान सगळीं आमी थंयसर नदरेक हांवें हाडून दिलां फोनाचेर की अशा अशा पद्दतीन हें जालां म्हण आनी तेंचे जे प्रतिनिधी आसा ते हांगा येवन तेंच्यांनी पळोवन हें गेल्या म्हाका दिसता की अशा तरेची दुर्दैवी घटना खरेचीत गोवा स्वातंत्र्य जावन 60 वर्षां नंतर एखाद्या वाड्या पर्यंत जर रस्तो येवंक शकना जाल्यार म्हाका दिसता की आमी खऱ्या अर्थान स्वतंत्र जाला अशें आमी म्हणूंक शकना केवळ दोग जाण तेंचे ते महाजन आसा न्ही तेंच्या अडेरावी अरेरावी वृत्ती खातीर आणि ह्या सगळ्या हेतून न्ही हांव जबाबदारीन सांगता की हो जो आमचो जो आमचो जो MLA ह्या माणसान आमकां अजिबात म्हणटा ती मदत करूंक ना एक तर ती ब्युटिफिकेशनचो जो प्रोजेक्ट आमचे लादलो गेलो ह्या हेतून आमकां अजिबात तेणें विश्वासनय घेवंक ना आणि आमच्या ह्या वाड्या खातीर रस्त्याची पयली पूर्वनियोजीत वेवस्था न करता थंय कंपाऊंड वॉल घातला आणि पंचायतीन 4 फावटी ग्रामसभेन हो विषय मांडून आणि ग्रामसभेन रिझोल्युशन पास करून सुद्धा की आमची वाड मोकळी करपाची म्हण अजून त्याच्यावर ग्रामपंचायतीन सुद्धा योग्य निवाडोय दिवंक ना आणि आपल्याकडे तो प्रॉब्लेम सॉल्व जाऊ शकना म्हण वयर हायर ऑथॉरिटी जी BDO किंवा मामलेदार असा त्यांच्यापर्यंतही ते पेपर तरी धाडूंक ना आणि खरं दुर्दैव म्हाका दिसता तुमच्या
मीडिया समोर सगळे मान्य करपा की आमच्या सारख्या माणसांचेर जर अशा तरेन हे जाता आता खरे हे जे माझे जे घर असा ते खरं म्हणजे माझा बापूय फ्रीडम फायटर स्वातंत्र्य सैनिक ज्यांनी ह्या गोव्याच्या स्वातंत्र्य मेळोवपा खातीर प्रयत्न केलो त्या काळांत रेश मागोश्चेत तेतून रावलो तो जेलीन आज म्हाका रणाक येता की अशा पद्दतीन जर आमच्या सारख्या माणसांचे जर अशे तरेन जर हे जर हे करता जाल्यार सामान्य सामकोच एखादो जर गरीब माणूस आसत जाल्यार हेका हे जी 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 वेवस्था आहा ती कितली चिरडून उडयतली. आणि ही गजल हांवे ऑन फोन पोलीस सर तुम्ही पळयात हे सगळे खंय मेरेन उजो लागलेलो आसा तो. आणि हे माझे घर हे आता हे खान दिसना आम्ही सगळे 1500 जवळ 1500 टाकी सगळी आम्ही हाडून हातीन हांगासर उदक सगळे मारलेले आसा. आणि ही जर माझ्या आता घराकडे पावला आम्ही किती करपाचे हा ॲम्ब्युलन्स फायर ब्रिगेड येऊक त्यांना येत ना हांगा वाटूत ना सगळी वाट आमची बंद करून दोल्या. माझ्या घराकडे माझी दोघं धाकटी भुरगीं हा एकट्याची एक्झाम चालू हा दादलो मनीस माझं पोटा फाटल्यान हा आम्ही करपाचे तरी किती हा यांच्याने आमचे ब्युटिफिकेशनच्या नावावर सगळी वाट माझी बंद करून ठेवल्या असे ना की माझे आताचे घर हे हा किती करपाचे आम्ही सांगा तुम्ही फाल्यां सगळे आमकां किती झालं व्हरपाकूय वाटना आणि किती हे झालं पण हे आता आखांत हो दनपर आमकां जेवंक सुखांक सुद्धा आमकां कोणाक मेळोंक ना हांगासर सगळो आपलो लोक येऊन आपलो शिकता आणि ते आपले फायर ब्रिगेडवाले ते आमच्या वांगडा काम करता हा जर फुडें फुडें गेली जाल्यार ती कितें जातलें थंय फुडें. आनी घरा कडेन आमचें कोणूच ना एक जाणटो मनीस ना जाणटी आसली एक ॲम्ब्युलन्स येतले वाट ना आमकां एक फायर ब्रिगेड येतले वाट ना आमच्या दारा पर्यंत पावतले जाल्यार आतां ते बाबडे चलोन येयले थंयच्यान हांगासर आनी आमी सगळीं एकठांय जावन तेंच्या वांगडा आमी हो सगळो पालोवन घेतलेलो आसा उजो हांव उल्हास आरोलकर. खूब म्हाका वायट दिसता की अशा पद्दतीचे जेका आमी एमर्जन्सी म्हणटा जी जेतून माणसाचे जगणेच खत्र्यान म्हणटा तशा पद्दतीन आज जाल्लें आसा. हांगा आमची जी घरां आसा ह्या वाड्याचेर ह्या घरांत दुर्दैवान सादी ॲम्ब्युलन्स आनी सादो एक फायर ब्रिगेड पावूंक शकना. तुम्ही आतां हांगा पळयता की कशा पद्दतीन हांगा उजो लागला झाडांक आणि हीच ही सगळी आग खरी वयर जो डोंगर आसा काजूंचो आणि बाकीच्या हेचो जंगल थंयच्यान वयल्यान ही सरकत सरकत सकल आयिल्ली. दनपारा हांगा खूब उजो आसलो मागीर आमी आणि कांय गांवांतले आमचे मित्र आणि आमचे सोयरी बिरी एकठांय येवन आमी आमचे ते बांयचे पाणी हेचेर मारून पंपान आणि हांगा आमी बालद्यांनी हाडून हळूहळू आमी हे विजोवपाचो प्रयत्न केला. त्यानंतर फायर ब्रिगेडचे कांय कर्मचारी हांगा आयले त्यांच्यांनी आमकां मदत केली पोलीस हांगा येवन गेले पण दुर्दैवान तेंकां सुद्धा फायर ब्रिगेडची ती गाडी रस्त्यार जी मेन रस्त्यार आसा आतां ती वर पर्यंत येवंक शकना. आणि हो जो वाटेचो आमचो जो प्रश्न असा दुर्दैवान हो ह्या देवस्थान कमिटीच्या काय महाजनांच्या अडेरावी अडेल तट्टू धोरणाक लागून अजून तो ती समस्या 3 वर्ष झाली आम्ही आता फेस करता. आणि आज तर आम्ही अशा हेतून असा अवस्थेन की आम्ही हेचेर काय आमच्या हातीन आमकां कांयच कळना की आम्ही किती करपाचे ते 2-2 बालद्यो हातीन गेलो पण अजूनही ती अजून धुमसर असा आग. आणि म्हाका दिसता आमकां कदाचित रातभर हांगा बसचे पडले की ती अजून सुद्धा उजो असा थंय